के टाइम्स सोशल मीडिया, के टाइम्स हमेशा समय के साथ। जय हिंद, जय भारत। सर्व जनतेला नम्र निवेदन करण्यात येते की सध्या संचारबंदी लागू आहे, आपल्या संरक्षणार्थ प्रशासन काम करत आहे, आपण कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काळजी घेणे हाच मुख्य पर्याय आहे आणि त्याची अंमलबजावणी करणे ही आपली जबाबदारी आहे आणि ती सक्षमपणे आपल्यालाच पार पाडायची आहे, यासाठी आपणच खबरदारी घेतली पाहिजे। आपले हात साबण लावून स्वच्छ पाण्याने धुवावे, शिंकताना किंवा खोकताना रुमाल वापरणे, गर्दी करून बसू नये, विनाकारण फिरणे टाळावे, घाबरू नका पण जागरूक रहा, कोणाच्याही हातामध्ये हात देऊ नका। पुणे, मुंबई तसेच इतर शहरातून आलेल्या आपल्या बांधवांनी जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करून घेणे गरजेचे आहे व 14 दिवस घराबाहेर न येता स्वतःची काळजी घ्यावी। गावामध्ये आलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे। सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, घशातील खवखव, शिंका येणे इत्यादी लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करणे, या सर्व बाबी लक्षात घेऊन गांभीर्यपूर्वक आपण सर्वांनी पालन करायचे आहे। सध्या संचारबंदी असल्यामुळे जर कोणालाही कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास किंवा मदत लागल्यास आमदार सुरेश अण्णा धस मित्र मंडळाचे कार्यकर्ते आपणाला मदत करण्यास तत्पर आहेत। आपणा सर्वांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर 9853511010 नंबर मराठीमध्ये 9853511010 हा नंबर आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे। तरी आपण या नंबरवर संपर्क करून आपली अडचण कळवावी असे नम्र आवाहन माऊली अप्पा जरांगे यांच्यातर्फे आपणासाठी करण्यात येत आहे। ठरलं तर मग आजपासून नव्हे आत्तापासूनच मी माझाच रक्षक, होय मी माझाच रक्षक। जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, खो रहा चैनो अमन, खो रहा चैनो अमन, हाँ मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन, सरफरोशी की शमा दिल में जला दो यारो। रोजच्या घडामोडीसाठी आता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। पाहत रहा के टाइम्स हमेशा समय के साथ।